पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमधील 45 विद्यार्थी या मदरशामध्ये शिकत होते अशी तक्रार केली होती. मदरसा अरबिया जिनातुल कुराण हा बेकायदेशीर असल्याची तक्रार होती. पावनगडावर पोलिसांचा त्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मदरशामधल्या 45 विद्यार्थ्यांना रात्रीच शिरोलीमधल्या मदरशात हलवण्यात आलंय. हिंदुत्ववादी संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. रात्रीपासून प्रशासन कारवाईसाठी पावनगडवर दाखल. सरकारी मुलकीपट जमिनीवर हा बेकायदेशीर मदरसा उभा राहिलेला होता. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत ही तक्रार केलेली होती. आज पावनगडवाराची अतिक्रमण जो अनधिकृत मदरसा बांधली गेली होती हे हटवण्यात आलेली आहे. आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणं, इस्लामीकरण करणं. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. मोठ्या प्रमाणामध्ये या जिहादातून सुरू होतो, पण यापुढे अशा कुठेही जिथे जिथे अतिक्रमण असेल ते स्वतःहूनच या जिहादाने काढून टाकावं. कारण आमचं हिंदुत्ववादी सरकार हे कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही. तर नितेश राणेंची प्रतिक्रिया आपण पाहिली. यापूर्वी साताऱ्यातल्या प्रतापगडा शेजारी देखील असंच मदरशावर अतिक्रमण केलेल्या मदरशावर कारवाई केलेली होती. आता कोल्हापूरमधून ही बातमी येते. काय नेमकी इथली परिस्थिती होती, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. ऐतिहासिक पन्हाळगडा शेजार असणाऱ्या पावनगडावर आपण पाहतोय प्रशासनानं कारवाई सुरू केलेली आहे. पावनगडावर असणारा मदरसा जो बेकायदेशीर होता तो या ठिकाणी हटवण्यात आलेला आहे. त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकूणच आपण पाहतो की रात्रीपासून मोठा बंदोबस्त जो आहे तो पावनगडावर लावण्यात आलेला होता. कारण त्या ठिकाणी मदरसा उभारण्यात आलेला होता आणि गेल्या अनेक वर्षापासून हा मदरसा त्या ठिकाणी होता. त्या मदरशामध्ये 45 मुलं जी आहेत ती बिहार आणि पश्चिम बंगालमधली शिकत होती. त्या मुलांना शिरोलीमधल्या मदरसामध्ये शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे. या परिसराला 144 कलम लावलेला आहे, त्यामुळे कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाही. पण एकूणच आपण पाहतो की प्रतापगडावर ज्या पद्धतीनं कारवाई करण्यात आली प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्याच पद्धतीची कारवाई आपण पाहतोय या ठिकाणी पावनगडावर करण्यात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून इतिहास संशोधक असतील, इतिहास अभ्यासक असतील, दुर्गप्रेमी असतील, त्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी केली जात होती की हा बेकायदेशीर मदरसा आहे, सरकारी मुलकीपट जमिनीत उभारलेला आहे, त्यामुळे हटवावा अशा प्रकारची मागणी केली होती. आणि अखेर प्रशासनानं या ठिकाणी कारवाई केलेली आहे. खर तर आपण पाहतो की पावनगडाकडे जाणारे काही 3-4 रस्ते आहेत, त्या सर्व रस्त्यांवर आपण पाहतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला आहे. त्या ठिकाणी कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये. कॅमेरामन मित्रांचा प्रताप नाईक, झी मीडिया, पन्हाळागड, कोल्हापूर.